जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील जो काही 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सविस्तर सॉल्व्ह करणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त कॉमर्स स्टुडंटपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे या प्रॉब्लेममध्ये विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात येईल की प्रॉब्लेममध्ये काहीतरी युनिक असल्याचे दिसून येते. कारण प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड त्यांनी दिलेला नाही आहे. कॅपिटल फंड आपल्याला फाइंड आउट करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बसायचं आहे. फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक पॉईंट्स कोणत्या ठिकाणी आपण पोस्टिंग करतो आहे, कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीनं करतो आहे हे विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात येण्यासाठी मदत होईल. चला तर मग. अकाउंट्स ऑफ अ लायब्ररी. फॉलोइंग इज द रिसिप्ट्स पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. संस्था कोणती दिलेली आहे तर धनंजय लायब्ररी. लायब्ररी एक दिलेली आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. करंट इयर आपलं कोणतं असणार आहे लक्षात घ्या, 2019 to 2020 हे काय असणार आहे, आपलं करंट इयर असणार आहे. रिसिप्ट साईड आपण प्रथम बघू. रिसिप्ट साईड काय दर्शवित आहे तर संबंधित पॉईंट हा काय असणार आहे तर इन्कम असणार आहे, किंवा त्याचा सेकंड इफेक्ट आपण लायबिलिटीला घेत असतो. नंतर पेमेंट साईड काय दर्शवते तर संबंधित पॉईंट हा एक्सपेन्सेस असणार आहे किंवा असेट असणार आहे. रिसिप्ट साईड बघा, टू बॅलन्स ब्रॉट ऑन हा काय असणार आहे तर कॅश इन हँड हा ओपनिंग बॅलन्स असणार आहे, तो आपण दर्शवित नाही आहोत. टू ॲडमिशन फीज, ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट दिलेले खाली त्याच्यावर त्याच्यासाठी लाईन खाली सोडाव्या लागतात, त्यामुळे त्या पॉईंटला आपण टिकमार्क करून घ्यायचे. ॲडमिशन फीजला बघा, ॲडजस्टमेंट दिलेली आहे, 4 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेले आहे, त्यामुळे ॲडमिशन फीजला काय करायचे, टिकमार्क करून घ्यायचे. कोणत्या साईटला पॉईंट जाईल तर इन्कम साईटला जाईल, आय मीन्स इन्कम. सबस्क्रिप्शनला देखील ॲडजस्टमेंट दिलेले आहे, कोणत्या ठिकाणी आपण घेतोय तर इन्कम साईटला घेतोय. लेक्चर हॉल हायर चार्जेस हा देखील काय इन्कम आहे. मिसलॅनियस इन्कम हा देखील इन्कमच आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा देखील इन्कम साईटला जाईल, त्याला देखील ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे. 7 नंबरचे ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आहे, त्यामुळे त्याही पॉईंटला आपण टिकमार्क करून घ्यायचे. नेक्स्ट पेमेंट साईड आपण बघू. सॅलरीज एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत बघा. रेंटला देखील आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे, त्यामुळे दोन्ही पॉईंटला आपण टिकमार्क करून घ्यायचे. रेंट एक्सपेन्सेस आहे. इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे त्याला देखील टिकमार्क करून घ्यायचे, असेटला जाईल. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेसला जाईल. बुक्सला देखील ॲडजस्टमेंट दिलेले आहे, कोणत्या ठिकाणी आपण घेणार आहे, असेटला जाईल. बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018 to 2019, कोणत्या इयरचे आउटस्टँडिंग त्यांनी सांगितलेले आहेत बघा, 2018 to 2019 हे काय आहेत, प्रिव्हियस इयरचे त्यांनी सांगितलेले आहेत, पण आपलं करंट इयर कोणतं आहे, 2019 to 2020. त्यामुळे आपण जे काय पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल किंवा बॅलन्स शीट असेल याला करणार आहोत ते फक्त करंट इयरचे पोस्टिंग आपण करणार आहोत. त्यामुळे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यांनी 2018 to 2019 जे दिलेले आहेत ते आपण दर्शवणार नाही आहोत. नेक्स्ट आहे ते म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोझिंगचा बॅलन्स दिलेला आहे, कॅश इन हँडचा, तो आपण कोणत्या ठिकाणी घेणार आहोत, असेटला जाईल. कॅश इन हँड असेटला बॅलन्स जाईल. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट प्रिपेअर करून घेतलेला असावा, त्यामुळे पोस्टिंग रिसिप्ट अँड पेमेंट सगळे पोस्टिंग आपण ट्रान्सफर करून घ्यायचे. बघा या ठिकाणी मी फॉर्मॅट प्रिपेअर करून ठेवलेला आहे. इन द बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर
एंडेड 31 मार्च 2020। बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. काय प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड द बॅलन्स शीट 31 मार्च 2020 या इयरचं त्यांनी प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू. फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा काय सांगितलेलं आहे, ऑन 31 मार्च 2019 द लायब्ररी हॅड द फॉलोइंग असेट्स ऑल्सो. बुक्स ॲट ₹50,000 दिलेले आहेत, फर्निचर ₹6,500 दिलेले आहेत अँड मशिनरी ऑफ ₹30,000 सांगितलेले आहेत. डेट कोणती दिलेली आहे बघा, 31 मार्च 2019 म्हणजे ओपनिंगची डेट आहे. बुक्सची अमाऊंट किती सांगितलेले त्यांनी, तर 50,000 बुक्स आपण कोणत्या ठिकाणी घेतो, असेट साईटला दर्शवायचे आहेत. बघा ओपनिंगचा बॅलन्स दिलेला आहे. सर्वप्रथम आपण बुक्स लिहून घेऊया, इनरला घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरचं डेप्रिसिएशनची देखील ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर न्यू पर्चेस देखील प्रॉब्लेममध्ये सांगितलेले आहेत त्यांनी. बुक्स 50,000 इनरला घ्यायचे आहेत, लगेच आपण पोस्टिंग करून घेऊया. बघा पेमेंट साईटला आणखीन बुक्स त्यांनी सांगितलेले आहेत 5,000. हे काय असणार आहेत, तर न्यू परचेस असणार आहेत. ते आपल्याला काय करून घ्यावे लागतील, ॲड करून घ्यावे लागतील. किती सांगितलेले आहेत बघा, 5,000 ॲड न्यू परचेस. किती अमाऊंट सांगितलेले बघा ॲडजस्टमेंटमध्ये, पेमेंट साईटला 5,000 पोस्टिंग करून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर फर्निचर 6,500, हे देखील ओपनिंगची अमाऊंट दिलेली आहे, ती देखील आपण लिहून घ्यायची आहे. बुक्सच्या खाली 3 ते 4 लाईन्स आपल्याला सोडायच्या आहेत कारण न्यू परचेस आपल्याला ॲड करून नंतर सम इनरलाच घ्यायचे आहे. डेप्रिसिएशन देखील त्यावरती दिलेलं आहे, तेही आपल्याला कॅल्क्युलेट करून लेस करून मग आउटरला फिगर घ्यावी लागेल. फर्निचर किती सांगितलेले आहेत बघा, 6,500 सांगितलेले आहेत. ॲडजस्टमेंट दिलेले आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशनची, त्यामुळे खाली 1 लाईन सोडायची आहे विद्यार्थ्यांनी. लेस डेप्रिसिएशन, इनरला अमाऊंट घेतली 6,500. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मशिनरी किती दिलेली आहे बघा, ₹30,000. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, आउटरला अमाऊंट घ्यायची आहे. मशिनरी असेट साईटला आपण पोस्टिंग करतोय 30,000. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाऊंटेड टू ₹500. काय सांगितलेले आहेत, तर रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे नेक्स्ट इयरचे काय सांगितलेले आहेत, मिळालेले आहेत 500. ते आपल्याला काय करून घ्यावे लागतील, तर लेस करून म्हणजे प्रीपेड असणार आहेत ते. नेक्स्ट इयरचे जे ॲडव्हान्स आपल्याला मिळालेले असतात ते आपण काय करतोय, लेस करतोय. सेकंड इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाईल, तर लायबिलिटीला जाईल. फर्स्ट इफेक्ट आपण पोस्टिंग करून घेऊया. बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड आपण कोणत्या साईटला घेतलेलं आहे, टोटल सबस्क्रिप्शन 20,000. इन्कम साईटला पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे इनरला 20,000. लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती सांगितलेले आहे बघा अमाऊंट, 500 सांगितलेले आहेत त्यांनी. अमाऊंट लगेच आउटरला घ्यायची आहे 19,500. ह्या रिसिव्ड इन ॲडव्हान्सचा सेकंड इफेक्ट म्हणजे 500 सेकंड इफेक्ट कोणत्या ठिकाणी जाईल, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईटला जाईल. कॅपिटल फंडच्या खाली 1-3-4 लाईन्स सोडायचे आहेत. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती सांगितलेले आहेत त्यांनी बघा, 500. दोन्ही इफेक्ट आपल्या ॲडजस्टमेंटचे करून झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,300 अँड फॉर रेंट ₹950. सॅलरी एक्सपेन्सेस आहे आपण कोणत्या ठिकाणी घेतलेलं आहे, तर एक्सपेंडिचर साईटला घेतलेलं आहे. 1,300 आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे, तेवढी अमाऊंट आपल्याला काय करावी लागेल, ॲड करून घ्यावी लागेल. बघा सॅलरी आपण कोणत्या ठिकाणी नोंदवलेला आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईटला 2 सॅलरी 3,000 घेतलेला आहे. प्लस आउटस्टँडिंग आपण काय करतोय, तर ॲड करून घेत असतोय. सॅलरीज किती दिलेले, 1,300
अमाउंट लगेच आउटरला घ्या 10,300. या 1,300 चा सेकंड इफेक्ट कोणत्या ठिकाणी जाईल, तर लायबिलिटी साइटला जाईल. आउटस्टँडिंग सॅलरी किती सांगितलेले आहेत बघा, 1,300. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट देखील सांगितलेलं आहे, रेंट देखील आपण एक्सपेंडिचर साईटला पोस्टिंग करून घेतलेलं आहे. 2 rent 7,500 प्लस आउटस्टँडिंग रेंट किती सांगितलेले आहेत बघा, 950. आउटरला अमाऊंट आली आहे 8,450. या 950 सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईटला जाईल. आउटस्टँडिंग रेंट 950. दोन्ही इफेक्ट आपल्या ॲडजस्टमेंटचे करून झालेले आहेत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 50% ऑफ द ॲडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. रिसिप्ट साईटला जे एवढे ॲडमिशन फीज दिलेले आहेत त्याच्या 50% अमाऊंट काय करण्यासाठी सांगितले, तर कॅपिटलाइज करणे सांगितलेलं आहे. फर्स्ट इफेक्ट आपल्या ॲडमिशन फीजमधून लेस होईल. बघा ॲडमिशन फीज रिसिप्ट साईटला किती सांगितलेले होते, 4,500 आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. लेस 50% त्यांनी कॅपिटलाइज करण्यासाठी सांगितलेलं आहे, तेवढी अमाऊंट आपल्याला काय करून घ्यावी लागेल, लेस करून घ्यावी लागेल. 4,500 50% म्हणजे किती आले, 2,250. अमाऊंट लगेच आउटरला घ्यायचे 2,250. या 2,250 सेकंड इफेक्ट त्यांनी काय सांगितले, तर कॅपिटलाइज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तो कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करावा लागेल. कॅपिटल फंड प्रॉब्लेममध्ये अमाऊंट दिलेली नाही, आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. त्यामुळे फक्त खाली कॅपिटल फंडच्या खाली प्लस ॲडमिशन फीज 50% त्यांनी सांगितलेलं आहे, 2,250. दोन्ही इफेक्ट आपल्या ॲडमिशन फीजचे झालेले आहेत. सेकंड ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% पर एनम. फर्निचर आपण असेटला किती घेतलेले आहेत बघा, 6,500 इनरला घेतलेले आहेत. आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून घ्यायचे, किती सांगितलेले आहेत, 10% पर एनम सांगितलेले आहेत. 6,500 किती आले, 650. अमाऊंट लगेच आउटरला घ्या कॅल्क्युलेट करून. फर्निचर किती सांगितलेले आहेत, 6,500. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा, 10% पर एनम 650. आउटरला अमाऊंट घ्या लगेच 5,850. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा एक्सपेंडिचर साईटला लगेच घ्यायचा आहे, 650. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 650. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019, चार्ज डेप्रिसिएशन ॲट 10% पर एनम. काय सांगितलेलं आहे, बुक्स खरेदी केलेले आहेत 1 एप्रिल 2019 त्याच्यावरचं डेप्रिसिएशन त्यांनी पर एनम सांगितलेलं आहे 10%. बघा बुक्स आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे 50,000 असेट साईटला. त्यानंतर परचेस देखील न्यू केलेले आहेत 5,000, तेही आपण लिहून घेतलेले आहेत. बुक्स 50,000 जे ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंगचे दिलेले आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पेमेंट साईटला जे न्यू परचेस सांगितलेले आहेत 5,000, तेही आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. अमाऊंट इनरलाच घ्यायचे आहे प्लस करून, कारण डेप्रिसिएशन त्यांनी पर एनम 10% कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन 10% पर एनम 55,000 10% कॅल्क्युलेट करायचं. डेप्रिसिएशन किती आलं, 5,500 एवढं डेप्रिसिएशन येईल. अमाऊंट लगेच घ्या आउटरला 49,500. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे एक्सपेंडिचर साईटला 5,500. बुक्स 5,500 सेकंड इफेक्ट आपला झालेला आहे डेप्रिसिएशनचा. त्यानंतर 7 नंबरचे ॲडजस्टमेंट बघायचे,
द इन्व्हेस्टमेंट वी आर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर एनम. इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी त्यांनी सांगितलेले आहेत किती 6000 सांगितलेले आहेत, त्याच्यावरचे 20% हे काय इंटरेस्ट येणं बाकी आहे असं सांगितलेलं आहे किंवा मिळायला पाहिजे 20% इंटरेस्ट. बघा आपण वर्किंग नोट काढून घेऊया. इन्व्हेस्टमेंट आपण असेट साईटला लिहून घेतलेलं आहे, त्या 6000 वरती 20% आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, इंटरेस्ट काढायचं आहे. बघा वर्किंग नोट, टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे किती दिलेले आहेत, 6000 दिलेले आहेत. या 6000 वरती आपल्याला 20% काढून घेण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी. बघा अमाऊंट किती आली, 1200 एवढं काय आलेलं आहे इंटरेस्ट प्राप्त व्हायला पाहिजे. पण 1200 पैकी रिसिप्ट साईटला त्यांनी किती मिळाले आहेत म्हणजे किती प्राप्त झालेले आहेत असं सांगितलेलं आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 एवढी अमाऊंट काय सांगितलेली आहे त्यांनी प्राप्त झालेली आहे. 1200 मधले 900 हे प्राप्त झालेले आहे, त्यामुळे डबल इफेक्ट आपला येणार नाही. 1200 रिसिव्ड त्यातले किती झालेले आहेत बघा, 900 म्हणजे किती शिल्लक राहिले, 300 हे काय झाले आउटस्टँडिंग इंटरेस्ट झाले, म्हणजे यायला पाहिजे 300 आउटस्टँडिंग इंटरेस्ट, म्हणजे किती प्राप्त व्हायला पाहिजे तर 300 एवढी अमाऊंट प्राप्त व्हायला पाहिजे. बघा पोस्टिंग कशा पद्धतीनं करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट इनरला घेतलेले 6000 प्लस इंटरेस्ट ट्वेंटी पर्सेंट पर एनम त्यांनी सांगितलेलं आहे. किती घेणार आहोत आपण, ॲक्च्युली किती काढून घेतलेले आहेत बघा, टोटल आपलं इंटरेस्ट 1200 प्राप्त व्हायला पाहिजे जसं त्यांनी सांगितलं 20% ते आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. पण ॲक्च्युली रिसिप्ट साईटला त्यांनी किती त्यातले प्राप्त झाले सांगितले तर 900 प्राप्त झालेले सांगितले, म्हणजे आपले आउटस्टँडिंग किती राहिले म्हणजे किती येणं बाकी आहे तर 300 एवढी रक्कम आपल्याला येणं बाकी आहे. इंटरेस्ट 20% पर एनम म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट असंही तुम्ही लिहू शकता. 300 बघा इथं शॉर्टमध्ये मी लिहिते 1200 - 900 किती आले आउटरला, तर 6300 एवढी अमाऊंट येईल. ह्या 300चा सेकंड इफेक्ट कोणत्या ठिकाणी जाईल तर इन्कम साईडला जो आपण पॉईंट लिहिलेला आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 आपण इनरला घेतलेले आहेत, कारण जे येणं बाकी आहे 300चं ते देखील आपल्याला काय करून घ्यावं लागेल तर ॲड करून घ्यावं लागेल. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 300 म्हणजे टोटल आपल्याला प्राप्त किती व्हायला पाहिजे होते, 1200 एवढं इन्कम आपलं असणार आहे इन्व्हेस्टमेंटवरच्या इंटरेस्टचं. बघा या ठिकाणी आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट कम्प्लीट झालेल्या आहेत. प्रॉब्लेम आपण आता टॅली करण्यासाठी घेऊया. प्रथम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण टॅली करून घेऊया. बघा इन्कम साईडची टोटल किती येते, ₹27,400 एवढी काय येते अमाऊंट येते. त्यानंतर एक्सपेंडिचर साईडची देखील अमाऊंट बघा किती येते, किती येते 27,100 एवढी एक्सपेन्सेस साईडची टोटल येते, म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की संस्थेला सरप्लस झालेला आहे, कारण एक्सपेंडिचर साईडपेक्षा इन्कम साईड काय आलेले आहे जास्त आलेले आहे. बघा कशा पद्धतीनं लिहायचं आहे, सम आपण अगोदर लिहून घेऊया. 27,400 टू सरप्लस कंसामध्ये लिहायचं आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, इन्कम साईडपेक्षा एक्सपेंडिचर साईड काय आलेली आहे कमी आलेली आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर कितीने जास्त आलेले आहे बघा, 27,400 - 27,100 300 एवढा काय आलेला आहे तर सरप्लस आलेला आहे, तो लिहून घ्यायचा आहे.
300. सेकंड इफेक्ट आपला कॅपिटल फंडमध्ये आपण काय करतोय तो ॲड करतोय, बघा या ठिकाणी प्लस सरप्लस 300. त्यानंतर बॅलन्स शीट आपण टॅली करायची, बघा असेट साईडची टोटल किती येते आहे, तेवढीच अमाऊंट आपली लायबिलिटीची देखील आलेली आहे. पण या ठिकाणी कॅपिटल फंड त्यांनी सांगितलेला नाही आहे, त्यामुळे कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय बघा, 96,300 एवढी असेट साईडची टोटल येते, तेवढीच अमाऊंट आपली लायब्ररी साईट लायबिलिटी साईटला आपण लिहून घ्यायची आहे, 96,300. बघा आपण कॅपिटल फंड कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, या ठिकाणी लायबिलिटी साईटला किती पॉईंट्स दिलेले बघा, ॲडमिशन फीज प्लस सरप्लस, म्हणजे या ठिकाणी याची टोटल किती आली आपली 2,550. बघा या ठिकाणी मी कॅल्क्युलेट करून दाखवते तुम्हाला, कॅपिटल फंड 2,550 हे कुठले आलेले आहेत, ॲडमिशन फीज प्लस सरप्लस. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्सचे 500 रफ करते मी या ठिकाणी. नंतर आउटस्टँडिंग सॅलरी अँड आउटस्टँडिंग रेंट हे दोन्ही पॉईंट आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत तर प्लस करणार आहोत. टोटल या ठिकाणी किती आलेली आहे बघा याची 5,300 एवढी आलेली आहे. आता एवढी अमाऊंट आपल्याला काय करायची आहे तर जेवढी टोटल असेट साईडची आलेली आहे त्यातून आपल्याला काय करावं लागणार आहे, लेस करून घ्यावं लागणार आहे. बघा टोटल अमाऊंट ऑफ असेट किती आलेलं आहे, 96,300 मायनस जेवढी लायबिलिटी साईडची ऑलरेडी कॅपिटल फंड सोडून किती अमाऊंट आपली टोटल आलेली होती 5,300, तेवढी काय करायची आहे लेस करून घ्यावे लागतील आपल्याला. म्हणजे किती आलं आपलं कॅपिटल फंड 91,000, हा काय आलेला आहे आपला कॅपिटल फंड, तो आपण लायबिलिटी साईडला लिहून घ्यायचे. बघा विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची इक्वल अमाऊंट आपली येते, म्हणजे इक्वल टोटल येते. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ज्या काही प्रॉब्लेमशी रिलेटेड तुमच्या कमेंट असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.